प्रवीण महादेव शेजाळे वय वर्षे 34 राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे दिनांक 26/11/2022 रात्री 11:15 सुमारास रातेघर ते भीमा तेलगाव येथे शेतात दुचाकीवरून जात असताना तेलगावच्या अलीकडे गाडी स्लिप झाल्याने तो खाली पडला असता त्याच्या कपाळाला जखम झाली व कानातून रक्त येऊ लागले। त्यामुळे त्याला उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याचा भाऊ प्रशांत याने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले। सध्या रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।